गेल्या महिन्याभरापासून पुण्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे, त्यामुळे पुण्याला पाणी पुरवठा करणारी सर्व धरणं संपूर्ण भरली आहेत. दरम्यान पुण्याला पाणी पुरवठा करणारी धरणं 100% भरल्याने मुठा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला असून शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिरात देखील पाणी शिरले आहे. मंदिरातील महादेवाच्या नंदीपर्यंत पाणी आले आहे. पावसाचा जोर कायम राहिला तर खडकवासला धरणातून पाण्याचा अधिक विसर्ग सोडण्याची शक्यता आहे. यामुळे अधिकचे पाणी सोडल्यास ओंकारेश्वर महादेवाचा पहिला श्रावणी सोमवारी जलाभिषेक होण्याची शक्यता आहे. पुण्यातील शनिवार पेठ भागामध्ये असलेलं ओंकारेश्वर मंदिरात मुठा नदीचे पुराचे पाणी शिरलेले आहे. 2006 आणि 2011 देखील हे मंदिर पाण्याखाली गेलं होतं. तर धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम असल्यास खडकवासला धरणातून 45,000 जास्त क्युसेक पाणी सोडण्याची शक्यता आहे. जर असं झालं तर ओंकारेश्वर मंदिराचा पहिल्या सोमवारी जलाभिषेक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कॅमेरा पर्सन विवेक भालेरावसह वर्षा हिरे, दिनमान न्यूज, पुणे.